निलेश लंके हे नगर दक्षिणचे शरद पवार गटाचे उमेदवार असतील. काल दिवसभर निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा होत होत्या, मात्र अचानकपणे या कथित प्रवेशाबाबत ब्रेक लागलाय. शरद पवारांनी पत्रकार परिषदेत लंकेंच्या प्रवेशाची आपणाला काही माहिती नाही असं विधान केलं. यानंतरही निलेश लंकेंच्या शरद पवार गटातील प्रवेशाची चर्चा चालूच राहिली. निलेश लंके अजित पवारांचे साथ सोडून शरद पवार गटात जातील असं बोललं जात आहे. निलेश लंके हे तुतारी चिन्हावर नगर दक्षिणचे उमेदवार असतील असं देखील सांगितलं जात आहे. पण हे समीकरण जुळलं तर खरंच पवार गटासाठी दक्षिण नगरची जागा सोपी होईल का? आणि पवार गटासाठी लंकेंच्या उमेदवारीमुळे हा विजय सोपा होत असला तरी इथून कोणकोणत्या नेत्यांसमोरच्या अडचणी अधिक वाढतील? थोडक्यात इथली स्थानिक समीकरणं लंकेंसाठी अनुकूल ठरतील का? आणि ठरलीच तर ती कोणाच्या फायद्याची असतील? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोल व्हिडिओ. नगरचा घोळ समजून घेण्यापूर्वी नगरच्या जागेचं महत्व आपल्याला समजून घ्यावं लागतं. तर नगर लोकसभा ही गोष्ट इतिहासात देखील महत्वाची राहिली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी दक्षिण नगरचा हा लोकसभा मतदारसंघ नगर लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. पूर्वी या लोकसभा मतदारसंघाला लागून कोपरगाव मतदारसंघ होता. तर 1991 सालच्या निवडणुकीत काँग्रेसने बाळासाहेब विखेंना टाळून यशवंतराव गडाख यांना तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत विखेंनी बंडखोरी केली आणि विखे पवार संघर्ष अजूनच तापला. या निवडणुकीचा निकाल म्हणजे शरद पवारांना आपल्या आयुष्यात कोर्टाची पायरी फक्त एकदाच चढावी लागली होती, ती पण विखेंमुळे. बाळासाहेब विखेंच्या मृत्यूनंतर देखील शरद पवार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले नव्हते, इतका हा संघर्ष टोकाचा राहिला. आता 2019 निवडणुकीत विखे कुटुंब काँग्रेसमध्ये होतं. नगर दक्षिणची जागा ही राष्ट्रवादीकडे होती आणि शरद पवार ती काँग्रेससाठी विशेषतः विखेंसाठी सोडण्यास तयार नव्हते. 5 वर्षांपूर्वी शरद पवारांना जेव्हा नगरची जागा सोडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा पवारांनी दुसऱ्यांच्या नातवांचे लाड मी का करू असा प्रतिप्रश्न करत सुजय विखेंच्या नावाला विरोध केला होता. याचाच आधार घेऊन सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. लगोलोग राधाकृष्ण विखेंनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे पाटील गट तम मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. आता हा इतिहास थोडक्यात सांगण्याचं कारण म्हणजे पवार विखे संघर्षाची बाजू. राज्याचं राजकारण एका बाजूला आणि पवार विखे संघर्ष एका बाजूला आहे. त्यामुळेच राधाकृष्ण विखेंना बळ देऊन भाजप पवारांना पुण्यापुरतं रोखण्याचं काम करत होतं, तर पवार विखेंच्या आजूबाजूला विखेंच्या स्पर्धकांना बळ देऊन विखेंना मर्यादित करू पाहत होते. लंकेंची उमेदवारी देखील याच राजकारणाचा भाग असल्याचं दिसून येते. नगर दक्षिण मधून व नगर जिल्ह्यातून आगामी विधानसभेत अधिक उमेदवार निवडून आणायचे असतील तर पवारांना किमान इथून तुल्यबळ स्पर्धक देणं क्रमप्राप्त आहे आणि याच राजकारणामुळे निलेश लंकेंचं नाव समोर आल्याचं दिसतंय. एकतर निलेश लंकेंचा विखे पाटलांना विरोध हे पवारांना लंके सोयीचं ठरणारं राजकारण आहे, कारण लंके भाजप अंतर्गत असणाऱ्या विखे पाटील विरोधी गटाची मोट बांधू शकतात. कशी तर पहिल्या आहेत शिवाजीराव कर्डिले, ज्यांनी आपल्या पराभवाचं संपूर्ण श्रेय विखे पाटलांच्या खांद्यावर टाकलं होतं. दुसरे आहेत ते राम शिंदे, त्यांनी देखील आपल्या पराभवाचं श्रेय विखे पाटलांना दिलंय. नगर लोकसभा मतदारसंघातले हे दोन नेते विखेंच्या विरोधात आजपर्यंत जाहीर भूमिका घेताना दिसून आलेत. राम शिंदेंनी मध्यंतरी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत देखील रोहित पवारांनी सुजय विखेंच्या मैत्रीचा संदर्भ देत टीका केली होती. मोनिका राजळे आणि राम शिंदे या दोन्ही नेत्यांना मंत्रीपद न मिळण्यामागे विखे पाटीलच असल्याचं बोललं जातं. साहजिक राम शिंदे व शिवाजीराव कर्डिले हे विखेंविरोधातल्या उमेदवाराचं म्हणजे लंकेंचं काम करतील असं बोललं जात आहे. बाकी विधानसभा मतदारसंघांनुसार गणित जोडायचं तर नगर दक्षिणच्या लोकसभेच्या जागेवर 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 4 राष्ट्रवादीचे तर 2 भाजपचे. या 4 राष्ट्रवादीच्या स्टँडिंग आमदारांपैकी प्राजक्त तनपुरे व रोहित पवार हे शरद पवार गटात, तर संग्राम जगताप व निलेश लंके हे अजित पवार गटात आहेत. लंके उमेदवार असतील तर स्टँडिंग आमदारांच्या गणितात विखेंच्या बाजूचं एकूण बळ हे मोनिका राजळे, बबनराव पाचपुते आणि संग्राम जगताप असं होतं, तर निलेश लंकेच्या बाजूने स्टँडिंग आमदारांचं बळ हे रोहित पवार, निलेश लंके आणि प्राजक्त तनपुरे असं 3 आमदारांचं होत आहे. पण इथे महत्वाचा मतदारसंघ ठरू शकतो तो कर्जत जामखेडचा. राम शिंदेंचा विखेंना विरोध आहे. विखेंचा विरोध म्हणून त्यांनी लंकेंना पाठबळ देण्याचं काम केलं आणि लंके निवडून आले तर नगर दक्षिणमध्ये शरद पवार गटाचं मूल्य वाढतंय. या राजकारणामुळे रोहित पवारांचं मूल्य देखील वाढू शकते, ज्याचा फटका राम शिंदेंना विधानसभेच्या निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे विखेंना विरोध करण्याच्या नादात राम शिंदे स्वतःच्या विधानसभेची रिस्क घेऊ शकत नाहीत. असंच गणित रोहित पवारांच्या बाजूने देखील लागू शकते. रोहित पवार आणि सुजय विखेंचे संबंध हे चांगले राहिलेले. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना सहकार्य करत सत्तेचा बॅलन्स राखण्याचं धोरण आखलंय. अशावेळी सुजय विखेंचा पराभवासाठी फिल्डिंग लावणं आणि विखेंविरोधात आक्रमक प्रचार करणं ही गोष्ट रोहित पवारांसाठी देखील बॅकफूटवर घेऊन जाणारी ठरू शकते. थोडक्यात, निलेश लंकेंची उमेदवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी अनुकूल असली तरी ती खेळी रोहित पवार व राम शिंदेंसाठी अडचणीची ठरू शकते, हे देखील तितकंच खरंय असं म्हणता येत आहे. हाच इम्पॅक्ट छोट्याफार फरकाने इतर मतदारसंघात देखील प्रभाव पाडू शकतो. विखेंचा हस्तक्षेप नको ही गोष्ट खरी असली तरी त्यासाठी पर्याय म्हणून विखेंच्या विरोधातील संभाव्य उमेदवार म्हणून असणाऱ्या लंकेंना बळ देण्यास भाजपचे नेते इच्छुकच असतील असं म्हणता येत नाही.
याच अर्थाने दक्षिण नगरची जागा लंकेंना मिळाली म्हणजे भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा संपूर्ण फायदा घेता येईल असं म्हणता येत नाहीये. आता या चर्चेतली अजून एक बाजू म्हणजे लंकेंच्या पत्नी राणी लंके यांच्यासाठी अनुकूल असल्याचं सांगण्यात येतं. पवार गटासाठी राणी लंके यांची उमेदवारी जाहीर झाली तर मात्र त्या तितक्या तुल्यबळ स्पर्धक ठरू शकणार नाहीत हे देखील तितकंच खरंय. लंकेंचा पक्षप्रवेश देखील राणी लंके यांच्या उमेदवारीचा आग्रह म्हणून थांबल्याचं सांगण्यात येत आहे. आता लंकेंची उमेदवारी कोणाच्या फायद्याची ठरेल याचा निष्कर्ष काढायला गेलं तर लंके उमेदवार असतील तर शरद पवारांसाठी सर्वात फायद्याची गोष्ट ठरू शकते. कारण शरद पवार आजही विखेंच्या अडचणी वाढवतात हे दिसून येऊ शकतंय. मात्र त्याचवेळी रोहित पवार सुजय विखे हे जुळलेलं समीकरण अडचणीत येऊ शकतंय. त्याचसोबत विखेंना विरोध करण्याच्या प्रयत्नात विखेंना पाडून लंकेंना निवडून आणलं तर पवारांचा हस्तक्षेप भाजपमध्ये असणाऱ्या पण विखेंच्या विरोधातील नेत्यांना झेलावा लागू शकतोय. तुम्हाला काय वाटतं, निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करतील का आणि प्रवेश केला तर अहमदनगरचा पुढचा खासदार कोण असेल? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि याचसारख्या व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.